नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग आठवा विषय मराठी पाठ आहे पाचवा आणि त्याचं नाव आहे सुरांची जादूगिरी याचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत पुढे लेखक म्हणतो की सकाळचे हे जे संगीत आहे ते एखाद्या वाद्यवृंदासारखे वाटते कारण या सकाळच्या संगीतामध्ये विविध पशुपक्ष्यांचे आवाज हे मिसळलेले असतात आणि शिवाय पहाटे सर्व लोक हे जागे झालेले असतात आणि त्यामुळे प्रत्येकजण हा ग्रामीण भागातील संस्कृतीनुसार आपापल्या कामकाजाला लागलेला असतो आणि त्यामुळे या संपूर्ण आसमंतामध्ये संपूर्ण वातावरणात विविध प्रकारचे आवाज हे बेमालूमपणे मिसळले जातात आणि म्हणून लेखक या ठिकाणी म्हणतात की सकाळचं हे जे संगीत आहे ते एखाद्या वाद्यवृंदासारखं वाटतं जणू काही आपण एखाद्या संगीत मैफिलीमध्ये बसलेलो आहोत आणि विविध प्रकारचे संगीताचे वाद्यवृंद हे वाचतायत अशा प्रकारचा भास आपल्याला या सकाळच्या विविध प्रकारच्या आवाजांना ऐकताना होतो असंच त्या ठिकाणी लेखकाला म्हणायचं आहे पुढे लेखक म्हणतो की परस्परांना पूरक असणारे अन तरीही भिन्नत्व असणारे हे नाना विविध आवाज परस्परात इतके कालवले जातात की त्याची एक वेगळीच मैफिल निर्माण होते की अगदी पहाटेला कोंबडा आरवतो त्यानंतर चिमण्यांची शाळा चालू होते कावळ्यांचे आवाज पोपटाचे आवाज आणि आजूबाजूच्या निसर्गातील विविध झाडं झुडपं पशु पक्षी जनावरे आणि माणसांच्या विविध प्रकारच्या कृतीतून निर्माण होणारे हे जे आवाज आहे हे सर्व आवाज हे जरी भिन्न असले तरीही काय दिसतं की विविध आवाज इतके परस्परांमध्ये कालवले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल ही निर्माण होते म्हणजे विविध प्रकारचे आवाज हे एकमेकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिसळल्यामुळे एक प्रकारचं वेगळंच संगीत त्याचं बनतं आणि जणू काही संगीताची मैफिल चाललेली आहे आणि ते, ते सर्व आवाज आपल्या कानावर पडत आहेत अशा प्रकारचा भास अशा प्रकारचं संगीत हे आपल्या कानावर पडतं असं लेखक म्हणतात पुढे लेखक म्हणतो की याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात की मग त्याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावं ज्याला आपण बॅकग्राऊंड म्युझिक म्हणतो म्हणजे समोर कोणी दिसत नाही आहे परंतु संगीताचा आवाज मात्र आपल्याला येतो आहे तर अशा प्रकारे एखाद्याने जणू काही पार्श्वसंगीत द्यावं मागून कोणीतरी संगीत द्यावं असे विविध प्रकारचे आवाजही त्यामध्ये या संगीताच्या मैफिलीमध्ये मिसळत जातात आणि त्यातच एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाहोसुद्धा असतो की एखादा वासरू आहे की ज्याला भूक लागलेली आहे आणि त्याला काय हवं आहे दूध हवं आहे तर अशा दुधाने भुकेने व्याकुळ असलेला जो वासरू आहे त्या वासराचा आवाजसुद्धा त्याचा टाहो टाहो म्हणजे मोठ्याने फोडलेला हंबरडा आवाज आसुसलेला म्हणजे अतिशय तीव्र इच्छा असलेला असा त्याचा टाहो म्हणजे ओरडण्याचा दीर्घ आवाज हा सुद्धा या आवाजामध्ये काय होतो आपल्याला ऐकायला येतो बकरीची भरभरी झांजमध्येच वाचते झांज हे एक प्रकारचं काय संगीत वाद्य आहे एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे की जे साहित्य आहे जे विविध प्रकारच्या संगीतामध्ये वापरलं जातं या ठिकाणी त्याचं चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या गाईच्या खाली दिसणारा जो टाळीसारखा किंवा एक मोठी टाळ ज्याला आपण म्हणू शकू तर असं टाळीसारखं वाद्य म्हणजे त्याला काय म्हणतात झांज म्हणतात की बकरीची भरभरीत झांजसुद्धा काय होते मध्येच वाजते म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे जे काही विविध प्रकारचे आवाज हे आपल्याला ऐकू येतात त्याचं विस्तृत सविस्तर असं वर्णन लेखकाने या पाठाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं की मध्येच कुठेतरी वासराचा टाहो आपल्याला ऐकायला येतो तर कुठे बकरीची झणझणीत भरभरीत झांज सुद्धा आपल्याला ऐकू येते असं लेखक म्हणतो पुढे लेखक म्हणतात की गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात की याच वेळेला गोठ्यामध्ये कुठेतरी बांधून ठेवलेली जी जनावरं असतात आणि त्या जनावरांच्या गळ्यांमध्ये जे घंटा असतात त्या घंटांचा आवाज हा जणू काही नाजूक बांगड्यांचा आवाजच त्या ठिकाणी आपल्याला वाटतो नाजूक बांगड्यांचा आवाज जसा होतो त्याचप्रकारे हडुवारपणे अशा या ज्या जनावरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटा असतात त्या वाजत राहतात आणि त्यांचा हडुवार आवाज हा आपल्याला ऐकायला येतो ही सुद्धा काय ग्रामीण भागातल्या संगीताचं एक वैशिष्ट्य आहे आवाजाचं एक वैशिष्ट्य आहे की शहरामध्ये आपण सहसा आपल्याला ऐकू येतात ते गाड्यांचे कर्कश हॉर्न परंतु या ठिकाणी नैसर्गिक खुलं वातावरण असल्यामुळे आणि विविध पशुपक्ष्यांनी भरलेलं असं वातावरण असल्यामुळे जनावरांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाजसुद्धा आपल्याला या संगीतामध्ये ऐकायला मिळतो असे विविध प्रकारचे आवाज आपल्याला ग्रामीण जीवनामध्ये ऐकायला येतात पुढे लेखक म्हणतो की एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते यावेळी त्या आवाजात तक्रार करणारे ते चाकही सहज कुणाचेही लक्ष वेधून घेत असते याच वेळेला कोणतीतरी बाई आपल्या घरगुती कामासाठी पिण्यासाठी पाणी ओढत असते आणि घागर दोराला लावून जेव्हा ती पाणी ओढते तेव्हा पाणी ओढताना होणाऱ्या त्या चाकाचा आवाज हा सुद्धा आपलं काय करतो लक्ष वेधून घेत असतो कारण त्याचासुद्धा एक विशिष्ट आवाज आपल्याला ऐकायला येतो कुठेतरी एखादी मोठंही त्या सुरात आपला सूर मिसळत असते तो कुईकुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो म्हणजे जसाजसा दिवस उजाळत जातो जशी जशी पहाट होत जाते आणि सूर्य हळूहळू जसा डोक्यावर यायला लागतो तसंच तस ग्रामीण जीवनातील जे काही घरगुती शेतीची आणि इतर जी काही कामं आहेत त्या कामांनासुद्धा सुरुवात होते आणि त्यामधूनसुद्धा विविध प्रकारचे आवाज हे आपल्या कानी पडतात तर असाच एक आवाज म्हणजे तो म्हणजे बाई ज्या वेळेला पाण्याची घागर दोराला बांडून विहिरीमध्ये सोडते तेव्हा ते, ते पाणी ओढत असताना त्या चाकाचा जो आवाज होतो तो सुद्धा काय एक प्रकारचं संगीतच आहे असं लेखक म्हणतो याच वेळेला त्याने सुद्धा उदाहरण दिलेलं आहे की एक मोठ मोठ हा काय शेतकरी वापरत असलेला एक पाण्याचा आणि शेतीला पाणी देण्यासाठी वापरत असलेला एक प्रकार आहे की मोठ ही काय करते शेतामध्ये पाणी देण्याचं काम करते तर या मोठीचासुद्धा काय येतो कुई कुई करणारा असा आवाज हा आपल्या कानी पडतो कारण शेतकरी शेताच्या कामाला लागतो सकाळी सकाळी आणि शेतीला सर्वप्रथम तो काय करतो पाणी देतो तर बैलाच्या जोडीने बैलजोडीच्या मदतीने ते मोठ जे आहे ती काय करत असते विहिरीमधलं पाणी उपसून ती हौदामध्ये टाकते आणि त्या हौदाच्या माध्यमातून ते पाणी जे आहे ते शेतीपर्यंत शेतामध्ये सर्वत्र सर्व दूर हे पसरवलं जातं तर या मोठीचासुद्धा कुई कुई करणारा असा आवाज हा आपल्या कानी पडतो आणि हा आवाज कसा वाटतो असं लेखकाने म्हटलेलं आहे एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसं वाटतो एखादा अशक्त पोरग आहे म्हणजे जे एक छोटंसं पोरग आहे आणि अशक्त आहे म्हणजे जे ज्याच्यामध्ये ताकद कमी आहे असा अशक्त आहे जसा किरकिरतो म्हणजे तो, तो ज्याला आपण म्हणू हळुवारपणे रडतो त्याचा आवाज जसा हळुवार मंद असतो तसाच या मोठीचा कुईकुई करणारा आवाजसुद्धा आपल्या कानी पडतो असं लेखक म्हणतो मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते, जाते। म्हणजे काय की आजूबाजूला होणारे जेवढे काही आवाज आहेत ते आवाज आपल्या कानी पडतात भलेही ते मंद असो मोठे असो परंतु या आवाजाकडे आपलं लक्ष जातच जातं असं लेखक म्हणतो पुढे लेखक म्हणतो की त्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एक तारीचा सूर छेडत असते की मग आता या चित्रामध्ये दाखवलेला आहे एक बाई जी आहे ती काय करत आहे गाईच्या कासेखाली बसून गाईचं दूध काढतं आहे आणि मग या कासेखाली जेव्हा ती बाई बसते तेव्हा तिच्या गुडघ्यातलं जे भांडं आहे त्या दुधाच्या भांड्याचा एक तारीचा सूर काय करत असतं ते भांडं छेडत असतं म्हणजे ज्या पद्धतीने ती दुधाची धार काढते त्या धारीचा एक तारीचा सूर हा आपल्या कानी पडतो धारेच्या या संगीतातही एक प्रकारची जादू आहे असं लेखक म्हणतात म्हणजे काय की एक प्रकारचं ते संगीतच आहे लयबद्ध पद्धतीने जेव्हा ही बाई जी आहे ती दूध काढते तेव्हा त्याचा ते एकतारीचा सूर तर ऐकायला येतोच परंतु ज्या वेळेला ती दोन्ही कासेमधून कासेमधून जेव्हा गाईच्या कासेमधून जेव्हा दूध काढते तेव्हा एक प्रकारचं एक वेगळं संगीत आपल्या कानावर पडतं आणि धारेच्या या सुद्धा काय एक जादू आहे एक प्रकारचं सौंदर्य आहे असं लेखक म्हणतो मोकळ्या भांडेत सां भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरांसारखा असतो आणि मोकळ्या भांड्यामध्ये ज्या दुधाची धार पडते त्यावेळेला येणारा हा जो आवाज आहे तो गाण्याला सुरुवात करताना किंवा प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो कारण काय की ज्या वेळेला गायक गाण्याच्या मैफलीमध्ये आपल्या गायनाला सुरुवात करतो त्यावेळेला त्याचा स्वर प्रथमदा तो मंद घेतो आलाप घेतो आणि मग हळूहळू फोर्सफुली वेगाने ते गाणं गायला तो सुरुवात करतो तर त्याचप्रकारे या भांड्याचा आवाज हा प्रथमतः काय असतो मंद असतो त्या धारेचा आवाज जो आहे तो मंद असतो म्हणून लेखकाने काय म्हटलं आहे की या मोकळ्या भांड्यामध्ये सांडणाऱ्या धारेचा आवाज जो आहे तो गाण्याला प्रारंभ करण्यात करताना निघणाऱ्या सुरांसारखा असतो म्हणजे प्रथमत तो मंद असतो आणि मग भांडे जसे जसेजसे भरत जाते तसा तसा हा जो आवाज आहे तो सुद्धा त्यामध्ये सुद्धा काय होत जातं त्या आवाजामध्ये सुद्धा लक्षणीय भर पडत जातो जसं आपण एखाद्या रिकाम्या भांड्यामध्ये पाणी ओततो आणि हळूहळू ते भांडं भरायला आलं की त्याचा आवाज जसा बदलत जातो तसा तसा या दुधाच्या भांड्याचा आवाजसुद्धा काय होतो बदलत जातो असं लेखक म्हणतो गळ्याशी दूध आल्यावर मग या धारेचा आवाज गंभीर आणि व वजनदार बनतो आणि जसंजसं दुधाचं भांडं हे भरायला येतं म्हणजे त्याच्या गळ्याशी दूध येतं म्हणजे ते भांडं भरायला येतं त्याचवेळी या धारेचा आवाजसुद्धा काय होतो अतिशय गंभीर आणि वजनदार बनतो कारण आता भांडं जे आहे ते काय असतं भरायला आलेलं असतं त्याचवेळी त्याचवेळी पळीगलच्या विहिरीवरील चाकसुद्धा चाक वाजत असते आणि त्याचवेळी कुठेतरी एखादी मोठसुद्धा काय करत असते त्या सुरात आपला सूर मुसळत असते तो कुईकुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते की हे मोठेचं चित्र आहे की अशा पद्धतीने शेतकरी आपल्या मोठेच्या साहाय्याने काय करतो शेतीला सर्व पाणी पोचवतो आणि या मोठीचा आवाज हा कसा सांगितला आहे लेखकाने की एखादा किरकिरणारा पोर अशक्त पोर म्हणजे एखादं एखादा आजारी मूल आहे किंवा एखादं अशक्त मूल आहे त्याचा आवाज जसा मंद आणि किरकिरा असतो ज्या पद्धतीने तो अशक्त असल्यामुळे किरकिर करतो कंटाळवांना सूर त्याचा असतो त्याच पद्धतीचा सूर हा या शेतीच्या मोठीमधून निघतो परंतु हा आवाज जरी मंद असला तरी तो आपलं लक्ष वेधूनच घेतो असं लेखक म्हणतो पुढे लेखक म्हणतात की आसमंतात सुरांचे शब्दांचे आणि आवाजाचे संमेलनच भरलेले असते गावाला जाग आलेली असते की हळूहळू सर्व दूर पसरलेला हा जो आसमंत आहे त्यामध्ये सुरांचे शब्दांचे आणि आवाजाचे संमेलन हे भरलेले असते म्हणजे विविध प्रकारचे आवाज हे आपल्या कानी पडत असतात आणि गावालासुद्धा काय असते जाग आलेली असते म्हणजे संपूर्ण गाव हा जागा झालेला असतो शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते आणि शाळेतली जी प्रार्थना आहे कारण सकाळी सकाळी शाळेचे वर्ग भरतात आणि या शाळेमधली जी प्रार्थना आहे ती प्रार्थनासुद्धा आपल्या कानावर पडत असते जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते भारभूत करणे म्हणजे व्यापून टाकणे की मग मध्येच जनावरांचे हंबरणीसुद्धा काय होतं या वातावरणाला संपूर्ण व्यापून टाकतं भारभूत करतं संपूर्ण वातावरणामध्ये जनावरांच्या हंबरण्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशामध्ये जातो आणि लहान मुलांचे जे खेळताना आणि विविध प्रकारच्या कृती करताना जे आवाज होतात ते आवाज हे काय होतात या वातावरणाला छेदून अवकाशामध्ये आकाशामध्ये जात असतात घरातील भांड्यांचे आवाज धुण्याचा आवाज भाकरी थापण्याचा आवाज काटक्या मोडण्याचा आवाज कोळशाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज म्हणजे हळूहळू काय होतं आवाजांची जी संख्या आहे ती हळूहळू सभोवतालच्या वातावरणामध्ये वाढायला लागते मग त्यामध्ये घरातल्या भांड्यांचे आवाज येतात धुण्याचा आवाज येतो भाकरी थापण्याचा आवाज येतो काटक्या मोळण्याचा म्हणजे काड्या मोडण्याचा आवाज येतो तर कुठे कोळशाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाजसुद्धा आपल्या कानी पडतो कोळशाला म्हणजे काय भाजीला कालवण देताना किंवा भाजीला फोडणी देताना जो तडतड असा आवाज होतो असे विविध प्रकारचे आवाज हे आपल्या कानी पडायला लागतात शिवाय ओठ मिठून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा सुद्धा आवाज आपल्या कानी पडतो त्याचबरोबर स स असा आवाज काहणाऱ्या गवळणीचा आवाज की मग ओठ मिठून बंद भांड्यामध्ये ताक घुसळण्याच्या रवी देण्याचा आवाजसुद्धा आपल्याला ऐकायला येतो याचवेळी जी गवळण आहे जी गवळण ती ताकाला घुसळणी देत असते त्या गवडणीचा स स असा आवाजसुद्धा आपल्या कानी पडतो नाना विविध पशुपक्ष्यांचे आवाज दूर अंतरावरून घुमसत घुमसत येणारा झऱ्यांचा आवाज ओढ्यांची खळखळ पाण्यांची सळसळ आणि मध्येच फाटकन येणारा चाबकांचा आवाज रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज असे विविध आवाज हे काय होतात या ग्रामीण संस्कृतीमध्ये आपल्या कानी पडतात आणि अशा विविध आवाजांचं जणू काही आपल्या आजूबाजूला संमेलनच भरलेलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं त्यातच लेखक पुढे म्हणतो की देवळातल्या नाना विविध आकारांच्या घंटांचा आवाज नवजात कोकरांचा मधल्या पट्टीचा आवाज कोकरं म्हणजे काय की जे पिल्लू ज्याला आपण म्हणू लहान पाडस जनावरांचं असेल तर अशा यांना कोकरू म्हणतात तर अशा विविध देवळातल्या घंटांचा आवाज नवजात कोकरांचा मधल्या पट्टीचा आवाज कारण कोकरू हे लहान आहे पाडस हे लहान आहे आणि त्यामुळे त्याचा आवाजसुद्धा कसा असतो मधल्या पट्टीचा मंजूळ आणि छोटा आवाज असा त्याचा असतो तर असा आवाज स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठून आठून रडत बसलेल्या ले लेकरांचा आवाज जनावरांच्या हंबरण्याचा त्यांना गायरानात नेताना येणाऱ्या शेकडो खुरांचा आवाज घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज किती किती म्हणून सांगावेत असे विविध प्रकारचे आवाज हे आपल्या कानावर पडत असतात आणि अशा आवाजांनी हे संपूर्ण जो आसमंत आहे आणि ग्रामीण जीवनात आपली जी संस्कृती आहे ते आवाजांनी संपूर्ण जीवन हे भारावलेलं असतं आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्याभोवती फेरे फेरे धरू लागते की आपण ज्या वेळेला हे आवाज अवतीभोवतीचे आवाज ऐकतो आणि अगदी मन लावून कानात प्राण आणून जेव्हा आपण ऐकतो तेव्हा या आवाजांची दुनिया ही आपल्या अवतीभोवती फिरायला लागते आणि हे सर्वच आवाज हे काय असतात एकमेकांमध्ये कालवलेले असतात आणि वातावरणाला त्यामुळे काय येतो एक प्रकारचा जिवंतपणा येतो एक प्रकारचा ज्याला आपण म्हणून नैसर्गिक उत्साह त्या आवाजांमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे आपलं जीवनसुद्धा हे जिवंत झालेलं आहे असं आपल्याला वाटतं त्यामुळे या आवाजांमुळे आपल्या मना मनाला लसलसत्या सुरांचे पाण आपोआप अंकुरलेले असते की आपल्या मनातलं जे सुरांचं पान आहे ते हे सर्व प्रकारचे विविध आवाज ऐकून काय होतं त्याला अंकुर फुटतात म्हणजे त्यामधलं संगीत हे काय होतं जागं होतं जागं होतं आणि आपलं मन हे का एका वेगळ्याच विश्वामध्ये या संगीताच्या दुनियेमध्ये रमायला लागतं असं लेखक म्हणतं म्हणतात आपले मनही मग या नाना विविध सुरांच्या संमेलनात काय होतं तरंगत जातं आणि विविध प्रकारचे हे जे आवाज आहे जे ग्रामीण जीवनामधला एक अविभाज्य भाग आहे आणि त्या संगीताला ऐकून आपलं मनसुद्धा काय होतं एका वेगळ्या विश्वामध्ये आणि एका सुरांच्या संमेलनामध्ये तरंगत जातं असं लेखक म्हणतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग आठवा विषय मराठी आणि पाठाचं नाव आहे सुरांची जादूगिरी हा पाठ आज आपण बघितला या पाठाचे काही कठीण शब्दसुद्धा मी तुमच्याकरिता या ठिकाणी दिलेले आहेत ते वाचून तुम्ही पाठातील कठीण शब्दांचे अर्थ हे समजून घ्या घ्याल आणि याशिवाय पाठावर आधारित जे स्वाध्याय आहे ते सुद्धा आपण योग्य पद्धतीने आपल्या वहीमध्ये सोडवावेत अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद